ज्या दिवसापासून हे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत त्या दिवशीपासून आजपर्यंत तुम्ही त्यांचं प्रत्येक वाक्य बघा, प्रत्येक त्यांच्या भाषणाची पद्धत बघा किंवा त्यांचं बॉडी लँग्वेज बघा, ते काय महाराष्ट्रद्रोही राज्यपाल म्हणून परिचित आहेत. आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास पाहता आजपर्यंत कोणत्याही राज्यपालाने घटनात्मक नियम सोडले तर महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप केलेला नाही. पण हे राज्यपाल एकच काम आहे त्यांचं की महाराष्ट्रातलं जनतेला विस्कळीत करायचं व महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करायचं व महाराष्ट्राच्या जनतेची जनतेला अपमानास्पद करायचं. आपण पाहिलं असेल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करत आहेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील त्यांनी अवमान केला होता. मागच्या काळात सावित्रीबाई फुले यांचा देखील अवमान केला होता. काल मराठी माणसाचा देखील अवमान केलेला आहे. राज्यपाल हे सातत्याने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप त्यांना सातत्याने सपोर्ट करत आहेत. आम्ही आज राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून त्यांना 2000 पत्र पाठवत आहोत. राज्यपालांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमची राष्ट्रवादी युवक पुणे शहराच्या वतीने मागणी आहे. हो, नक्कीच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की तुम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राज्यपालाला त्वरित हटवावे असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना आव्हान करतो.